कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडते आणि या प्रकरणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तिथे आक्रमक झालेले आहेत. तर पाहूयात नेमका याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. शहराची वाढणारी लोकसंख्या आणि त्या प्रमाणात मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमीत अपुरी पडणारी जागा. काही लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमी विस्तारीकरणासाठी निधी आणि परिसरातील जागा देण्याच्या घोषणा देखील केल्या, परंतु बेजबाबदार अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या घोषणांचा पाठपुरावा केलाच नाही. परिणामी विस्तारीकरणाअभावी अनेक मृतदेह स्मशानभूमीत पोहोचूनही त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी दहन वेळ शिल्लक नसल्यानं नातेवाईकांना कित्येक काळ ताटकळत बसावं लागतंय. पुन्हा आम्ही याच्यासाठी केलं की पंचगंगा स्मशानभूमीचं नूतनीकरण आणि विस्तारीकरणाचे जो विषय आहे हा भिजत गोंगडे पडलाय महापालिकेच्या इथं आणि प्रशासनाचं याच्यावर लक्ष नाही आहे. स्मशानभूमीमध्ये ज्यावेळी राखायचं होतं बुधवारी आणि रविवारी एवढी गर्दी असते, राखासाठी जागा उभारायला लागून असते, त्यात नवीन जे मय झाले असतात त्यापैकी त्यांना दहन करायला सुद्धा जागा नसते. दोन बेडच्या मध्ये एक बेड करून त्यांना दहन केलं जाते. दुसरा विषय म्हणजे पंचगंगा स्मशानभूमीमध्ये पार्किंगसाठी सोय नाही आहे. ती कोल्हापुरातली शहरातली मोठी स्मशानभूमी आहे, जेणेकरून सगळे मय झाले जास्तीत जास्त तिकडे येतात, त्यामुळे तिकडं जागा अपुरी पडायला लागली आहे. त्यामुळे पंचगंगा स्मशानभूमीचं नूतनीकरण व्हायला पाहिजे, विस्तारीकरण व्हायला पाहिजे. स्मशानभूमीच्या या प्रश्नांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि त्यांच्या प्रभागातील कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी आक्रमक नगरसेवकांनी थेट महापालिकेतील सभेत तिरडी मोर्चा काढून नगरसेवकांनी भर सभेत तिरडी दिल्यामुळे त्या ठिकाणी खळबळ देखील उडाली. आमची मागणी आहे की जेणेकरून या मशानासाठी चांगला कदर निधी घेऊन कमिशनरांच्या अधिकाराखाली हे जर डेव्हलपिंग व्हावं याची आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या आणि सगळ्यांच्या मतानं आम्ही एक वेळ सुद्धा ठरावच्या गोष्टी एकदा केलेल्या आहेत पूर्ण. तर लोकसभागातून सुद्धा लोक हे सगळं स्मशानभूमी करणारे लोक आहेत, ह्याला महापालिकेचे अधिकारीच दुर्लक्ष करतात, त्याच्यामुळे हे काम पडलेलं आहे. तर आता आमची एक इच्छा आहे की आता आज मैत सुद्धा तिथं जे काय मय देणार त्यांना जाळायला सुद्धा जागा नाही आहे अशी वस्तुस्थिती असताना आम्ही ते त्यातलंच हीच अभिप्राय ह्योच डेमो आम्ही आता घेऊन या सभागृहामध्ये आलेला जेणेकरून यांचं डोळे उघडतील. महापालिकेतील या गोंधळानंतर अधिकारी काय कारवाई करतात आणि हा प्रश्न कधी सोडवतात याकडे करता सगळ्यांच लक्ष लागतंय. पंचगंगा स्मशानभूमीचा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रवर.